हे आपण बटाटे वड्यांसाठी बटाटे उकडून घेतलेले आहेत, आता ते थंड झाल्यावर चिरून घेऊया। नमस्कार, मी आहे प्रिया। आज तुमचं माझ्या प्रियाज गुड लाईफ या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि खाली दिलेलं बेल आयकन नक्की दाबा। तर तुम्हालाही माहिती आहे, आता छान पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे आणि ह्या पावसाळ्याच्या थंडगार सीझनमध्ये आपल्याला गरम गरम पदार्थ खायला नेहमीच आवडतं। तर आज आपण ह्या पावसाळी वातावरणामध्ये गरम गरम कुरकुरीत खमंग वडापाव, चला तर मग आपण बघूया सासूबाईंच्या हातचे खमंग कुरकुरीत वडापाव। फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून मोहरी। आम्ही दोन टीस्पून इथे बडीशोप घेतलेली आहे, बडीशोपमुळे एक वेगळा स्वाद येतो। त्याच्यानंतर दोन टीस्पून हळद, थोडंसं हिंग, दोन बारीक चिरलेले कांदे, थोडासा कढीपत्ता आणि तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती तिखट हवं आहे ह्या प्रमाणात तुम्ही अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून घेऊ शकता। आम्ही इथे 3 ते 4 मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच अद्रकचा तुकडा मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे। तर आता मम्मी त्याला फोडणी देते। सुरुवातीला मोहरी घातली, आता जिरा, मोहरी आणि बडीशोप छान तडतडला आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत 2 बारीक चिरलेले कांदे। कांदा आपला थोडासा परतलेला आहे, आता आपण घालणार आहोत हिंग। हिंग आपण उशिरा घातलंय जेणेकरून ते जास्त परतून जळायला नको। आता आपण घालणार आहोत ह्यात कढीपत्ता। आता आपण घालणार आहोत अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट। आता हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून परतणार आहोत। खमंग वास सुटलेला आहे या फोडणीचा। आता आपण घालणार आहोत 2 टीस्पून हळद। आता हे मिश्रण आपण पुन्हा एकत्र करणार आहोत। आणि आता ह्यात आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ। आता हे तयार झालेलं मिश्रण आपण चांगलं एकजीव करून ह्या मॅश केलेल्या बटाट्यांवर टाकणार आहोत। आता ही आपली फोडणी छान तयार झालेली आहे। या फोडणीमध्ये आपण हा मॅश केलेला बटाटा घालणार आहोत आणि या बटाटा फोडणीमध्ये घातल्यानंतर तो थोडा एकजीव होऊन परतणार आहोत। हे मिश्रण आता आपण एकजीव करत आहोत। मॅश केलेला बटाटा आपण ह्या फोडणीमध्ये घातलेला आहे। आता आपण हे पुन्हा सगळं एकत्र करून घेणार आहोत। आता आपले हे 10 ते 12 मध्यम आकाराचे बटाट्याचे गोळे तयार आहेत। आणि
इथे तेलही छान गरम झालेलं आहे। आता आपण हे बटाटे वडे मस्त खमंग तळून घेऊया। आपले बटाटे वडे आता रेडी आहेत। मस्तपैकी आपले गरम गरम खुसखुशीत बटाटे वडे खाण्यासाठी तयार आहेत। तर तुम्ही आमची ही रेसिपी बघून नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का।